नमस्कार, इजी रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्याबरोबर एक नॉनव्हेज ची फिश फ्राय हा प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बरेच दिवस झाले मी नॉनव्हेज कोणतीच रेसिपी केली नाही आहे. तर सुरमई मच्छी जी असते त्या सुरमईची फ्राय दाखवणार आहे, जी आम्ही ज्या पद्धतीत करतो ते. तर हे जे मी साहित्य घेतलं आहे ते त्याला मॅरिनेट करण्यासाठी लावून ठेवून त्याच्यावर कसं ते मी पुढे तुम्हाला दाखवेन. तर मी साहित्य सांगते. हे कोकम आहेत, जवळजवळ एक वाटी कोकम आहेत. मच्छी जरा जास्तीची असल्यामुळे एक वाटी कोकम आहेत. हे लाल मिरच्या आहेत शंकेश्वरी कलरच्या, या तीनच घेतल्या आहेत मी. ह्याचे जे बिया आहेत त्या मी कापून तुम्ही बघू शकता काढून घेतलेले आहेत, जास्त चांगल्या नसतात. एक छोटूसा कांदा घेतला आहे, एक इंच आलं, 5 ते 6 पाकळ्या लसणीच्या आहेत, थोडीशी कोथिंबीर आणि हे धणे आहेत. तर हे सगळं सारण जे आहे ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. तर हे सगळं सारण जे आहे ते मिक्सरच्या भांड्यात मी टाकून घेतलं आहे. आता थोडंसं, जास्त नाही, थोडंसं पाणी घालून हे आपण छान असं पेस्ट सारखं वाटून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हे जे सारण आहे ते छान असं वाटून घेतलं आहे. खूप छान असं सुगंध येतो ह्याला आणि मच्छीचा जो हिवसपणा असतो तो ह्या सारणामुळे निघून जातो आणि मच्छी खरंच खूप चविष्ट लागते. अजिबात त्याचा हिवसपणा हा लागत नाही. तर आता आपण पुढची स्टेप बघूया. आता मी हा रवा घेतलेला आहे. आपण रवा जो मच्छी फ्राय करताना आपण जो रवा लावणार आहे कुरकुरीत अशी मच्छी होण्यासाठी, तर तो घेतलेला आहे. ते सारण एक तयार करून ठेवते. त्यासाठी मी ह्याच्यात 1 चमचा हळद आहे, माझ्याकडे 2 प्रकारचे मसाले आहेत ते मी घालणार आहे. एक हा जो मसाला आहे तो कमी तिखटवाला आहे आणि हा जास्ती तिखटवाला आहे. आणि गरम मसाला 1/2 चमचा. आता हे आपण मिक्स करूया. मी मच्छी जेव्हा साफ केली तेव्हा मी मच्छीला थोडंसं मीठ लावून ठेवलेलं आणि आता मी या मसाल्यातून ह्याच्यातच मीठ टाकणार आहे, म्हणजे ते व्यवस्थित लागेल मच्छीला आपल्या. आता आपण हे मिक्स करूया चांगलं चमच्याच्या साहाय्याने. प्रकारे आपला जो मसाला आहे तो मिक्स करून, रवा जो आहे तो मिक्स करून झाला आहे. आता आपण पुढची प्रोसिजर करूया. हा जो मसाला आहे ही ते सुरमय आहे माझी, मी आता लावून घेणार आहे ह्याला. अशा प्रकारे लावायची आहे. आणि बाजूला ठेवायचे अशा प्रकारे. इथे मी अगदी फ्राय करत ठेवलेली आहे. आता हे लावून घेतल्यानंतर आपल्याला हा रवा लावायचा आहे व्यवस्थित, त्याला कोट करायचं आहे मच्छीमध्ये. बाजूला ठेवायचं अशा प्रकारे आपण सगळं करून घेऊ. मी अर्धी मच्छी केलेली आहे ऑलरेडी घाई घाई. आपण बाजूला ठेवूया हे असे लावून. तर अशा प्रकारे आपला रवा जो आहे तो लावून झालेला आहे. आपण आता ते तव्यावर ठेवूया. आणि प्लीज एक्सक्यूज करा, जरा इथे खूप पसारा आहे. तर बघू शकता ते ठेवलेली आहे माझी. आता याला मी 5 मिनटं राखण ठेवणार आहे, म्हणजे तो रवा जो आहे तो सुटू नये असा राहावा म्हणून. बघा, लागलेलाच आहे रवा, जास्त खाली पडलेला नाही म्हणून. त्याला झाकण काढूया रवा आणि आता आपण परतूया. सावकाश अवघड हाताने करतायचे.
एका साईडला रावा होऊन द्यायचे. थोडंसं तेल टाकूया आपण. एका हातात माझ्या फोन आहे, त्यामुळे आता इथे आपण थोडस तेल टाकणार आहे. आणि आता इथे थोडीशी फोन देऊ. अजून आपण अजून एका साईडनी परतूया. मग आपली झालेली आहे व्यवस्थित अशी. आता आपली मच्छी होत आलेली आहे. फक्त 5 मिनटं आता एका साईडवर अजून घ्या. आता आपण गॅस ऑफ करणार आहोत. आणि अशा प्रकारे आपली सुरमईची जी फिश फ्राय आहे ती झालेली आहे. तर रेसिपी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. काय क्वेरी असेल तर प्लीज विचारा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाय.